चोपडा तालुक्यासह परिसरात सकाळपासून ढगाळ वातावरण, थंड वारे वाहत आहेत. या वातावरणामुळे चोपडा तालुक्यातील शेतातील हरभरा पिकावर घाटी आळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. तर कांदा पिकावर रोग पडण्याची शक्यता, तसेच ट्रीपचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांनी हरभरा आणि कांदा पिकावर फवारणी करून उत्पन्न वाढीस प्रयत्न करावे असे आवाहन कृषी पर्यवेक्षक MF पाटील यांनी केले. सद्यस्थितीत वातावरणातील बदलामुळे हवामानाच्या ढगाळ वातावरणामुळे हरभरा पिकावर घाटेअळी वाढण्याची शक्यता असून, तरी शेतकरी बांधवांनी घाटेअळीच्या नियंत्रणासाठी निंबोळी अर्क 5% व इमाम ॲक्टिन बेंझोइडची फवारणी करून आपल्या पिकाचं संरक्षण करावं. तसेच या वातावरणामुळे कांदा पिकावरही कर्परोग वाढण्याची शक्यता असून, त्या कर्परोग व थ्रिप्स वाढण्याची शक्यता असून, त्यासाठी 22 टीन व सायपरमेथ्रिनची फवारणी करून पिकाचं उत्पादन वाढेल या दृष्टीने नियोजन करावं.